आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक रोहित पवार के नेतृत्व में निकाली गई युवा संघर्ष यात्रा की समापन सभा नागपुर से टेकड़ी रोड पर संपन्न हुई। इस समय विशेष रूप से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार उपस्थित थे। इस महाविकास आघाड़ी में कई दिग्गज मौजूद थे, जहां राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष शरद पवार समेत रोहित पवार, रोहित पाटिल, पूर्व मंत्री अनिल देशमुख, रमेश चंद्र बंग, तो कांग्रेस से पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, दिग्विजय सिंह और शिवसेना उपाटा से सांसद संजय राउत आदि विशेष रूप से मौजूद थे। इस समय विधायक रोहित पवार ने संघर्ष यात्रा के अनुभव साझा किए, जहां उन्होंने बताया कि राज्य में आरक्षण, बेरोजगारी और महंगाई जैसी काफी समस्याएं होते हुए भी भाजपा धर्मवाद की सियासत खेल रहे। पेट्रोल बढ़ना किसानों की काफी समस्या है। इस वक्त इशारा देते हुए उन्होंने कहा कि यदि सभा के समापन तक सरकार हमारी मांग की दखल नहीं लेती तो हम विधान भवन पर मोर्चा निकालेंगे। उप मुख्यमंत्र्यांकडे पत्र गेलेली आहे। आम्ही जे काही 800 किलोमीटर अनुभवलं, जे काही सामान्य लोकांच्या अडचणी त्या सर्व अडचणी आम्ही त्या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत। माझ्या नंतर अनेक नेते बोलणार आहेत, पुढचे 1-1.5 तास भाषण हे सर्व नेते करतील, त्यामुळे ती पत्र त्या कार्यालयामध्ये पोहोचली असतील। खर तर इथं काही गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे आणि बैलगाडीमध्ये आम्ही अनेक पुरावे घेऊन आलोय सामान्य लोकांच्या अडचणीचे। आम्हाला निवेदन आली आहे, कम्प्युटर ऑपरेटरचे निवेदन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे निवेदन, पेन्शनचे सर्व कार्यकर्ते जे प्रयत्न करत ते निवेदन, शेतकऱ्यांचे। तर मला विनंती करायची, मला आपल्या सर्वांना विचारायचे की ही सभा झाल्यानंतर हे जे सरकार जे झोपेच सोम घेतलेलं आहे सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तिथं प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे हे जे लोक, हे जे सामान्य लोक, त्यांनी आम्हाला प्रेम दिलं। जेव्हा कापसाचा प्रश्न आम्ही समजून घेणार, कापसाचा मुद्दा समजून घेण्यासाठी आम्ही जेव्हा शेतात गेलो होतो, त्या शेतकऱ्यांनी तिथं असणारे जे काही महिला असतील, पुरुष असतील, तिथे वडीलधारी होती, त्यांच्याकडे फक्त 5 जणांचं जेवण होत, 5 जण तिथे काम करत होते। प्रेम बघा या महाराष्ट्रामध्ये किती आहे। त्यांनी डबा फक्त 5 लोकांचा होता आणि आम्ही त्या 5 लोकांवर अतिरिक्त 3-4 संदीप क्षीरसागर सुद्धा होते तिथं त्यांच्या। इस समय पूर्व मंत्री अनिल देशमुख ने भी सरकार को आड़े हाथ लेते हुए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के कुछ पुराने वीडियो दिखाए और झूठी सियासत करने का आरोप लगाया। शेवटी आम्ही सर्व मित्र पक्षाच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला आणि त्यांना सांगितलं, उद्या जर अधिवेशनात आम्हाला जर प्रश्न तुम्ही मांडू दिले नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही। तेव्हा काल आम्ही दिलेल्या धमकीमुळे काल शेवटी अधिवेशनामध्ये आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोलता आलं, कारण की शेतकऱ्यांचे प्रश्न काढले की हे सरकार घाबरते, कारण की त्यांना माहित आहे की आपण या विदर्भ मराठवाड्यातील या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपण त्यांना भाव देऊ शकलो नाही। मला आधी आठवतं जेव्हा आमचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं 2-2.5 वर्षापूर्वी, त्यावेळेस याच विदर्भामध्ये याच मराठवाड्यामध्ये 13,000, 13,500, 14,000 रुपयापर्यंत कापसाला भाव मिळाला होता, मिळालं होतं की नाही। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के नेता एवं सांसद संजय राउत ने बड़े अनोखे तरीके से सरकार को आड़े हाथ लिया, जहां उनकी शुरुआत में शरद पवार को बड़े पवार कहते हुए जन्मदिन की शुभकामनाएं दी, तो वहीं रोहित पवार को छोटे पवार संबोधित करते हुए युवा संघर्ष यात्रा के समापन की शुभकामनाएं दी। इसी बीच अजीत पवार पर तंज कसते हुए उन्हें बीच में लटकने ही दो, यह मर्दों की सभा है, भगोड़े बांडों की नहीं, ऐसी टिप्पणी की। दिग्विजय सिंगांनी आता बोलत असताना सांगितले
सध्याच्या एकूण घेतलं आणि सभा को संबोधित करते हुए शरद पवार ने युवा संघर्ष यात्रा को जन सामान्य के हितों के लिए लड़ने वाली यात्रा बताई, जहां उन्होंने राज्य के कई प्रश्न उजागर करते हुए किसने की समस्या, बेरोजगारी आदि प्रश्नों पर सरकार पर सवालिया निशान उपस्थित किए। आम्ही संघर्ष करू आणि या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणू। दिग्विजय सिंह आहे है, आम्हाला वाटलं होतं ती विजयाची वार्ता घेऊन येतील मध्य प्रदेशातून, पण दुर्दैवानं मध्य प्रदेशची हवा आम्हाला कळली नाही। पण मध्य प्रदेशची हवा या महाराष्ट्राला लागणार नाही हे तुम्हाला मी आता सांगतो, अजिबात नाही। हे तुमचे नरेंद्र मोदी। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ मनीष टिमरी की रिपोर्ट।